आजकाल प्रत्येक जण मोबाईल हाताळताना दिसतो. मुलांच्या हातात तर जास्त प्रमाणात मोबाईल दिसतो. दिवसभर सोशल मीडिया वापरणं, रील्स पाहणं, गेम खेळणं या गोष्टींमध्ये मुलं आता दिवसेंदिवस अडकत चालली आहेत. अगदी कॉलेजला जाणारा मुलगा असो वा 2 ते 3 वर्षाचं बाळ, त्यामुळे प्रत्येक पालकांच्या पुढे आता आपल्या पाल्याला मोबाईलच्या विळख्यातून बाहेर कसं काढायचं हा प्रश्न उभा आहे. शिक्षण असो वा मनोरंजन, मुलं प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईलवर डिपेंड आहेत. त्यामुळे जाणून घेऊयात काही सोपे उपाय ज्याद्वारे मुलांना मोबाईलच्या व्यसनातून बाहेर काढता येईल. 1, मुलं पालकांचं अनुकरण करतात, त्यामुळे पालकांनी स्वतः मोबाईल वापरताना काळजी घ्यायला हवी. पालकांनी मोबाईल पाहण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवायला हवं. 2, जर तुमच्या किशोरवयीन मुलाला सतत मोबाईल वापरण्याची सवय लागली असेल तर या वयात चुकूनही मुलाला रागवू नका. अशानं तुमचं नातं बिघडू शकतं, कारण या वयातील मुलांवर रागवणं चुकीचं आहे. उलट तुम्ही त्यांचा मित्र बनून त्याच्याशी बोलायला हवं, व्यवस्थित मुलांना समजून सांगायला हवं. 3, मुलांना जास्त प्रमाणात मोबाईल वापरण्याचे दुष्परिणाम देखील समजावून सांगू शकता. स्क्रीनिंगमुळे त्वचा आणि डोळे खराब होतात, अशा गोष्टी तुम्ही मुलांना समजवायला हव्यात. 4, मुलांची दिनचर्या तुम्ही सेट करू शकता, त्यांना मोबाईल वापरण्याचा वेळ ठरवून द्या. मोबाईल वापरण्याच्या बाबतीत मुलांच्या आरोग्यासाठी पालकांनी थोडं स्ट्रिक्ट व्हायला काहीच हरकत नाही. 5, मुलांचा वेळ जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवा. मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी पुस्तके, खेळ, बागेत फिरणं, सायकल चालवणं, पोहणं अशा गोष्टीत तुम्ही मुलांना गुंतवू शकता. यामुळे मुले मोबाईलपासून दूर राहतील. 6, तुमचं मूल जर 10 वर्षापेक्षा लहान असेल तर त्यात पॅरेंट कंट्रोल ॲप तुम्ही ठेवू शकता, यामुळे तुम्ही सुद्धा निश्चिंत राहाल. तर मग तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.